लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नव्या नवरीचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही कुटुंबियांना शॉक बसला आहे। आदल्या दिवशी धूमधडाक्यात लग्न झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे। नव्या नवरीचा मृत्यू बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला। नवरा मुलगा सुद्धा या घटनेमुळे एकदम घाबरला असल्याची माहिती एका वेबसाइटने दिली आहे। लग्न वाजत गाजत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरीचा बाथरूम मध्ये गीजरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे नवरा मुलगा एकदम घाबरला आहे, त्याचबरोबर दोन्ही कुटुंब सुद्धा ओक्साबोक्सी रडत आहेत। विशेष म्हणजे या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। गाझियाबादमधील जागृती विहारमधील इंजिनियर पारस त्यागी यांचं लग्न शुक्रवारी झालं, त्यानंतर शनिवारी पत्नी गीजरने अंघोळीसाठी पाणी गरम करत होती। गीजरमधून निघालेल्या गॅसमुळे वैशाली या बेशुद्ध झाल्या, त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। वैशालीच्या माहेरच्या लोकांना रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळाली आहे। विशेष म्हणजे शनिवारी नवऱ्याच्या घरी जेवणाचं आयोजनही करण्यात आलं होतं।